ऑइली स्किन असलेल्या लोकांना प्रत्येक सीझनमध्ये आपल्या त्वचेची काळजी ही घ्यावीच लागते. ऑइली स्किनचा प्रॉब्लेम तर पावसाळ्यात जरा जास्तच वाढतो. स्किनवर वारंवार व्हाईट हेड्स दिसणं, पिंपल्स येणं अशा अनेक तक्रारी ऑइली स्किनबाबत होतच असतात. त्यामुळेच पावसाळ्यात आधीच ऑइली असणारी स्किन आणखी चिपचिपीत होऊ नये यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तसेच तुमच्या स्किन केअर रुटीनमध्येही बदल करायला पाहिजे. यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. नेमके हे उपाय कोणते आहेत पाहूयात. नंबर एक, चेहरा आधी स्वच्छ धुवा. पावसाळ्यात चेहरा स्वच्छ करण्यासाठी सतत चेहरा पाण्याने धुवा. यासाठी तुम्ही नीम फेस वॉश, ग्रीन टी फेस वॉश वापरू शकता. विशेषतः म्हणजे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा धुवायला विसरू नका. नंबर दोन, मुलतानी माती. मुलतानी माती आपल्या स्किनसाठी खूपच फायदेशीर असते. मुलतानी मातीमुळे ऑइली स्किनपासूनही सुटका मिळू शकते. शिवाय चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही यामुळे दूर होतात. त्यासाठी तुम्ही एका भांड्यात 2 चमचे मुलतानी माती घ्या. त्यात पाणी किंवा गुलाबजल मिक्स करा. आता ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळेही तुमची त्वचा क्लीन होईल. नंबर 3, ऑइली स्किनसाठी तुम्ही नियमित स्क्रब केलं पाहिजे. कारण यामुळे त्वचेवरील जी डेड स्किन असते ती निघून जाते. त्यामुळे पिंपल्स, ॲक्ने, व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स कमी होतात. तसेच तुमचा चेहऱ्यावरचा जो काळवंडलेपणा आहे तो देखील कमी होतो. फक्त स्क्रबिंग करताना खूप जोर लावून स्क्रबिंग करू नका. हळूहळू तुमच्या चेहऱ्याला स्क्रब करा. नंबर 4, पावसाळ्यात सतत घाम येतो. स्किनवर घाम आणि तेलकटपणा झाल्यामुळेही पिंपल्स येऊ शकतात. तसेच त्यामुळे त्वचेवर खाज खरूज असे स्किनचे प्रॉब्लेम्स देखील होण्याची शक्यता असते. यासाठी पावसाळ्यात तुमची स्किन ड्राय कशी राहील याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तुम्ही पावसात भिजल्यानंतर तुमचं अंग स्वच्छ पुसत राहा. अंगाला पावसाने खाज येत असेल तर लगेच आंघोळ करून अंग पुसा. घाम येऊ नये यासाठी तुम्ही त्वचेवर अँटीफंगल पावडर देखील लावू शकता. नंबर 5, डिहायड्रेशनमुळे त्वचा खूप तेलकट होते. अशा परिस्थितीत त्वचा हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर तरी पाणी प्या. नंबर 6, तुमच्या स्किनला जर सतत खाज येत असेल किंवा कोणताही त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. त्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊ नका. त्वचेच्या समस्यांसाठी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.